ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कुरुंदवाडच्या तलाठी मंडल अधिकाऱ्यांची चौकशी करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा। कुरुंदवाड येथील तलाठी व मंडल अधिकारी यांची खातेनिहाय चौकशी करून कारवाई करा, अन्यथा 29 मार्च रोजी आंदोलनाचा इशारा शहर भाजपाकडून देण्यात आला आहे। याचे निवेदन तहसीलदार डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ यांना देण्यात आले आहे। कुरुंदवाड येथील तलाठी आकांक्षा ढेरे व मंडलाधिकारी चंद्रकांत काळगे येथील कर्मचारी मनोहर कुलकर्णी हे येथे संजय गांधी निराधार योजनेसाठी, श्रावणबाळ योजनेसाठी व कोणत्याही सरकारी कामासाठी लागणाऱ्या दाखल्यांसाठी 300 ते 500 रुपयाची मागणी करतात। कामासाठी येणाऱ्या सामान्य जनतेला विनाकारण त्रास देण्याचं सुरू असून येथील जनतेला दाखल्यासाठी एजंट सर्कल तलाठी यांची पैसे देऊन काम करण्याची साखळी तयार झाली आहे। यामुळे खरा लाभार्थी शासकीय योजनेपासून वंचित राहत असून मंडलाधिकारी तलाठी व इतर कर्मचाऱ्यांची 7 दिवसात खातेनिहाय चौकशी करून तातडीने बदली करण्यात यावी, अन्यथा भारतीय जनता पार्टी कुरुंदवाड शहर यांच्या वतीने कुरुंदवाड गावचावडी समोर 29 मार्च रोजी कार्यालयास टाळेठोक धरणे आंदोलन करण्यात येईल। या संदर्भात योग्य ती कारवाई न झाल्यास होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील, असे तहसीलदार शिरोळ यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे। या निवेदनावर भाजपा शहर अध्यक्ष राजेंद्र फल्ले, सुदर्शन माळी, स्वप्निल श्रीधनकर, दिनेश पटेल, संजय डोंगरे, शशिकांत माने, संतोष गायकवाड यांच्या सह्या आहेत। भारतीय जनता पार्टी कुरुंदवाड शहराच्या वतीने आज तहसीलदार मॅडम यांना कुरुंदवाड मध्ये गाव कामगार तलाठी सर्कल मनोहर कुलकर्णी यांच्या विरोधात आम्ही तक्रार दाखल केलेली आहे। या यांच्या मनमानी कारभाराला आणि यांची जी चेन तयार झाली आहे, कुरुंदवाडच्या जनतेला वेटीस करण्याची यांची जी चेन तयार झाली आहे, सर्वसामान्य जनतेला ज्यावेळेला या ठिकाणी दाखले मागण्यासाठी गेले जाते त्यावेळेला त्या ठिकाणी त्यांना कुटुंबाचा सर्व खर्च हिशोब करून सांगितला जातो। उलटपक्षी जर एजंटामार्फत त्या ठिकाणी दाखल्याचे कट्टे गेले तर कुणाचे दाखले काय दाखले याची शहनिशा न करता त्याच्यावर सही केली जाते। त्यामुळं हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि लोकांना न्याय मिळावा या योजनेतून। तसेच अशा अनेक घटना या मॅडमनी केल्या की एकाच घरात 2 सरकारी कर्मचारी असताना त्या ठिकाणी त्यांना 2.5 लाखाचे दाखले वितरित केले आहेत, याचा कुठंतरी कायदेशीर मार्गाने किंवा तहसीलदारांच्या मार्फत खातेनिहाय चौकशी यांची व्हायला पाहिजे आणि यांच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे। याच्यासाठी आम्ही तहसीलदार मॅडमना आज निवेदन दिलेलं आहे। पक्षाच्या वतीनं मॅडमने पण आम्हाला यांच्यावर खातेनिहाय चौकशी आणि कारवाई करू याचं आश्वासन दिले आहे। भविष्यात यांच्यावर जर कारवाई नाही झाली तर आम्ही कुरुंदवाड गाव चावडी या चौडीला टाळे ठोक आणि धरणे आंदोलन असं आम्ही 29 तारखेला ठेवलेलं आहे आणि परत त्यानंतर पण कारवाई झाली तर हे आंदोलन आमचं भारतीय जनता पार्टीचे सुरूच राहणार आहे। जोपर्यंत मॅडमची सर्कलांची बदली होत नाही, त्यांची खातेने चौकशी होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन हे सुरूच असणार। महानकरे न्यूज साठी कुरुंदवाडहून इजाज खान पठाण।